जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दिलासा मिळालाय चोवीस तासात सहाशे एकोणनव्वद जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या तीस हजार पाचशे सहा वर पोहोचली आहे आज नव्याने तीनशे त्र्याण्णव रुग्ण आढळलेत तर एकोणीस जणांचा मृत्यू झालाय वाळवा तालुक्यातील सहा मिरज शहर खानापूर तालुका तासगाव जत आणि तालुक्यात प्रत्येकी सांगली शहर पलूस तालुका आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात त्रेसष्ट रुग्ण आढळलेत याशिवाय वाळवा तालुक्यात सर्वाधिक सत्तर रुग्ण आढळलेत तर आटपाडी तालुक्यात वीस रुग्ण कडेगाव तालुक्यात तेहतीस रुग्ण खाणापूर तालुक्यात पस्तीस रुग्ण पलूस तालुक्यात सोळा रुग्ण मिरज तालुक्यात एकतीस रुग्ण तासगाव तालुक्यात बेचाळीस रुग्ण जत तालुक्यात तेवीस रुग्ण कवटेमंकाळ तालुक्यात एकतीस रुग्ण आणि शिराळा तालुक्यात एकोणतीस रुग्ण आढळलेत जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊन कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक वाढत असल्याने दिलासादायक चित्र या परिस्थितीत शनिवारी पुन्हा नव्याने तीनशे त्र्याण्णव रुग्ण आढळलेत आज दिवसात सहाशे एकोणनव्वद जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे तसेच एकोणीस रुग्णांचा मृत्यू झालाय त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या एक हजार चारशे तीन वर पोहोचली आहे वाळवा तालुक्यातील सहा रुग्ण मिरज शहर खाणापूर तालुका तासगाव जत आणि कवटमंका तालुक्यातील प्रत्येकी दोन रुग्ण सांगली शहर पलू तालुका आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णावर जिल्ह्यातल्या विविध कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली आहे सांगली मिरज महापालिका क्षेत्रात ही शनिवारी रुग्ण कमी झालेत नव्याने त्रेसष्ट जण पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये सांगली शहरातील चौतीस तर मिरजेतील एकोणतीस रुग्णांचा समावेश आहे याशिवाय वाळवा तालुक्यात सर्वाधिक सत्तर रुग्ण आढळलेत तर आठपाडी तालुक्यात वीस रुग्ण कडेगाव तालुक्यात तेहतीस रुग्ण खानापूर तालुक्यात पस्तीस रुग्ण पलूस तालुक्यात सोळा रुग्ण मिरज तालुक्यात एकतीस रुग्ण तासगाव तालुक्यात बेचाळीस रुग्ण जत तालुक्यात तेवीस रुग्ण कवटेमंकाळ तालुक्यात एकतीस रुग्ण आणि शिराळा तालुक्यात एकोणतीस तीस या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय जिल्ह्यात त्यापैकी एक हजार चारशे तर तीस हजार पाचशे सहा जण कोरोनामुक्त झालेत सध्या सध्या जिल्ह्यात सहा हजार सहाशे नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी चार हजार आठशे सहासष्ट जण होम आयसोलेशन मध्ये आहेत